Da ist es. Helge. हे काय होतंय सारखं? का दिसतात मला या गोष्टी? अगदी असंच या आधी घडलं असं का वाटतंय? मॅडम, अहो आम्ही ऐक इथ, तुम्ही जावा आता. तुम्ही असताना काय झालं ते बघितलं. मी इथून कुठेही जाणार नाही, तुम्ही गेलात तरी चालेल. मी रात्रभर इथेच बसून राहणार. हे जयदीप गौरी कोण आहेत? हे कोडं सोडवायलाच हवं. तू मला काही मदत करणार नाहीस, पण मी मात्र या कोड्याचं उत्तर मिळवणारच. गौरीचा माझ्याशी, जयदीपचा तुझ्याशी काय संबंध आहे किंवा होता, ते मी शोधून काढणारच. लय बरं वाटलं बघ तुला पोटभर जेवताना बघून. सगळा स्वयंपाक मीच केलाय, कसा झालाय? चांगलं झालंय. मुर्दा बशिवला त्या माणसांचा हे समज त्यांनी त्यांनाच घडून आणलं असणार आहे. अलगद चाळ्यात ओढलं बघ आपल्याला, कळूही दिलं नाही. हे पाहुणे काय बोलायली असतो बघ. तुला बी नाव ऐकू ना अधिराज. मी इथून कुठेही जाणार नाही, तुम्ही गेलात तरी चालेल. मी रात्रभर इथेच बसून राहणार. हे समज खरं आहे का आपला गैरसमज व्हायलाय काय भी कळ ना राज? अरे एवढं सगळं होऊन बी तुझी खात्री पटना वय? आज कोर्टात घेऊन जाणार आहेत मला. होय ना, आज नक्की जामीन मिळणार बघ तुला. मला नाही वाटत. तू घरला जा आणि काळजी घे समजांची. तात्यांना सांग जास्त टेन्शन घेऊ नका. तुला जामीन मिळाला ना की तूच सांग हे समज. तात्यात सरपंच भाईला भेटायला गेले आहेत. त्या टाकतील शब्द. काय तात्यांना त्या बाईचे पाय धरायची काय गरज होती राज? अरे बापाचं काळीज आहे, त्यांना राहणार आहे.